थांबू नकोस, ताबडतोब निघ, इथे तुझ्या जीवाला धोका आहे. मैडम 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 बिल यो कीप द चेंज मैडम. आता ती एकटी आहे, ट्रॅप लावायला हरकत नाही. हॅलो हॅलो सोना. हाँ बाबा, बाबा प्लीज हो. ए ए एक मिनट थांबा, एक मिनिट. या मॅडम प्लीज, मला मुंबईपर्यंत लिफ्ट मिळेल का? नाही, माझी पर्स मारली गेली आणि मी एकटीच आहे. प्लीज कम ये. थँक्यू. हॅलो बाबा, मी येते हो, तुम्ही सारखा फोन करू नका, मी येते. ओ हां बाय. हे बघ दिसत नाही, जीव घ्यायचा विचार आहे तुला. दिसत नाही हा? काय करतो इकडे इकडे रस्त्यावर चालू नको गाडी, अंगणात चालू गोल गोल. बाबा गाडी असते ना छोटी, तीन चाका. एक तर रॉंग साइड ने अंगावर येतो आणि वर तोड करून बोलतो. फूट तुला काय, तुझं नुकसान झालं फालतू. माझ्या बाबाला फोन कर घे आणि के काय पैसे काय दे तुला. दारू प्यायला द्या. यांची हालत बघताय ना तुम्ही. ए चोप, तुम्ही चालवा ना गाडी, यांना चालू देऊ नका. मला नाही ड्रायव्हिंग करता येत. हो मग प्रवास करू नका. या बाईचं खरं नाही, एक तर ही कुणाला तरी उडवेल नाही तर तुम्हाला ठोकेल. चोप बसा नाही जा. ठीक आहे बघू नाही कळलं. हो बघा मी तुम्हाला सांगतो, ऐका तुम्ही यांच्या नादी लागू नका. ऐका तुम्ही बसा चालवायला. बघा मी अजून सांगतो तुम्हाला. मला चल हॅलो पोलीस स्टेशन. हां मी गोराई रोडवरून बोलतो आहे. हां इकडे एक मुलगी जाम टाईट होऊन गाडी चालवते. हो कुठल्याही क्षणी ॲक्सिडेंट होईल. गाडी नंबर ना 0MH 04180 आहे. चला चल बाय बस प्लीज. अरे चल वाट अरे मेले का दिसते. हॅलो धनराज सखदेव. हां धनराज बोलतो, बोला. हो का? काय काय झालं साहेब? हेलो हाँ बोले इंस्पेक्टर साहब काय झालं सोना काय झालं सोनाला हाँ कधी हो ठीक है अहो सांगा ना काय झालं सोनाला आपल्या सोनाच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि ती आपल्याला सोडून गेली पारूबाई प्लीज प्लीज शांत व्हा साहेब नाही नाही हा ॲक्सिडेंट असणं शक्य नाही मला काहीतरी वेगळाच संशय येतोय कारण मी जेव्हा सोनाला फोन केला तेव्हा तेव्हा सोनाच्या गाडीत आणखीन कोणतरी बाई बसली हाँ हाँ हेलो इंस्पेक्टर साहब मैं धनराज बोलते जरा वागळे साहब ना फोन देता हाँ अब अरे वागळे मैं धनराज बोलते इंस्पेक्टर वाडकर या हाँ हाँ देतो सर वागळे साहब हाँ वागळे साहब इंस्पेक्टर धनंजय कर्णिक बोलते हैं हाँ हाँ कौन धनराज हाँ हाँ काय झालं सर अरे बापरे कुठे ओके 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 हो सर मी स्वतः लक्ष करेन हाँ हाँ घेतो हाँ सब इंस्पेक्टर माने नंबर 9821444392 कुठे सर लोकेशन गोराई रोड ओके सर या हो सर मी लगेच कळेन तुम्हाला हां ओके ओके एक मिनिट ग्रीन विलेज हॉटेल ग्रीन विलेज हो सर कळवतो सर सब इंस्पेक्टर माने ना फोन लावा सब इंस्पेक्टर माने एक मिनिट माने इंस्पेक्टर धनंजय कर्णिक बोलतोय हाँ वागळे साहेबांचा आम्हाला फोन आला होता आम्ही तिकडे येतोय कोणत्याही गोष्टीला हात लावू नका अहो प्रोसिजर चालू ठेवा फक्त कोणतीही गोष्ट हलवू नका हाँ चला चला ठीक है मेजर गेलो करता पडतो चला किती माप घेते शेवटचा हा हा बरोबर त्याच्यापासून येतो टाकापासून हा बरोबर या सीधी आले ते सर ज्या माणसाने फोन करून सांगितलं होतं की ती दारू प्यालेली आहे ॲक्सिडेंट होईल कदाचित तो फोन फेक असू शकतो किंवा मग त्याच माणसाने सोनाला हो पण त्यासाठी आधी तो माणूस आपल्याला सापडायला पाहिजे ना माने तुम्ही एक काम करा त्या माणसाचा ताबडतोब शोध घ्या आणि मला भेटायला सांगा ठीक आहे सर मला वाटतं आपल्याला त्याच्याकडून लिंक मिळणार आहे बरोबर आहे सर तुम्हाला काय वाटतं जखम दगडावर डोकं जोरात आपटल्यामुळे झाली पण त्या मानाने कार जोरात डॅश झालेली नाहीये सर बघा ना काचा फुटलेला नाही आहे टायर ब्लास्ट नाही आहे धनराजची घातपाताची शंका खरी असेल सर मग गाडीत असलेली ती दुसरी मुलगी किंवा मग तो फोन करणारा माणूस तिसरंच कोणीतरी एक काम करूया, धनराजला भेटतो, तुम्ही त्या हॉटेल ग्रीन विलेजवर चौकशी करा. यस सर. छे छे, टेन्शन मध्ये वगैरे काही मुळीच नव्हती, छानपैकी मस्त पीत होते इथं. हो हो, दोन दोन ग्लासातून पीत होती. 300 रुपये बिल झालं आणि 700 रुपये टिप देऊन गेली. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही निघा. चला चला, आता कस्टमर बघा. मला एक सांगा, तिला कोणाचा फोन आला होता? आधी तिला मोबाईलवर फोन होता, बहुतेक कोणीतरी येते तिला भेटायला येणार होता. नंतर तिला आमच्या फोनवर फोन होता, नंतर ती इथून निघून गेली साहेब. नंतर काय झालं ते माहिती नाही. बरं, जो कोणी भेटायला येणार होता तो भेटला तिला? नाही, ती निघून गेल्यावर तो इथे आला होता तिची चौकशी करत. कोण होता तो, म्हणजे नाव काय त्याचं? नाव संदेश देशपांडे. संदेश, हो हो, संदेश देशपांडे बहुतेक. संदेश देशपांडे. बाबा तुम्हाला खरं सांगतोय, मी सोनाला भेटलोच नाही. अरे मग संदेश, काल रात्रभर तू कुठे होतास? बाबा मी 8:30 पर्यंत घरी आलो. हे बघ संदेश. हॅलो, हा 1 मिनिट. ठीक आहे, जा तू. हा बोल, झालं काम? हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. मी सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? पारूबाई पारूबाई, तुम्ही शांत व्हा प्लीज. साहेबांची मनस्थिती बघा. कशी शांत हो? एवढासा पोर होत होते माझ्या, मी अंगा खांद्यावर खेळवली तिला आणि मोठी केली. आईची कमतरता कधीच जाणू दिली नाही कुठे गेला. प्लीज शांत व्हा प्लीज. वाटलं होतं नवरीसारखी नटून थटून या घरातून जाईल, त्याला असलं मरण आलं. आणि मेल्यानंतरही तिला नेली दवाखान्यात चिरपाड करायला. पारूबाई पारूबाई पारूबाई, तुम्ही चला प्लीज, आज जाऊन पडा. चला, त्या देशपांड्याच्या संदेशला पाठवलं ना तिथे, त्यानंच मारलंच ना, त्यानंच काहीतरी केलंच ना तिला. बघा त्यानंच काय. ए शट अप, काय गाडव मला झाला? गेट आउट, गेट आउट फ्रॉम हिअर. साहेब मला शांतपणा शिकवू नका, घेऊन जा तिला. चला पारूबाई. एक्सक्यूज मी, धनराजी. नाही, मी वसंता, त्यांचा पीए. हे धनराजी. येस, आपण कोण? मी इन्स्पेक्टर धनंजय कर्णिक. वागळे साहेबांनी तुमच्या मुलीच्या अपघाताची केस माझ्याकडे दिली. नाही इन्स्पेक्टर साहेब, माझी मुलगी अपघात करणं शक्यच नाही, तो घातपात होता. माझी मुलगी अपघात नाही करू शकत. का? चिक्कार दारू पिऊन गाडी चालवत होती हे तर खरं आहे ना? तरी सुद्धा माझी मुलगी उत्कृष्ट ड्रायव्हर होती, ती झोपेत सुद्धा उत्तम ड्रायव्हिंग करू शकली असती. तोच तिच्या मागे गेला होता, त्यानंच मारलं असणार ते. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका. सोनाच्या मृत्यूमुळे त्यांच्या मनावर शॉक बसलाय, भ्रमिष्ठ झाल्यात जरा त्या. या कोण? यांचं नाव पारू. माझी मुलगी लहान असताना तिची बिचारीची आई गेली, तेव्हापासून माझ्या मुलीचं सांगोपन यांनीच केलंय, त्यामुळे साहजिकच आता ती गेल्यामुळे. अरे बाई, सोनाच्या मागे कोण गेलं होतं? संदेश, तोच तिच्या मागे गेला होता. अहो इन्स्पेक्टर साहेब, मी एकदा तुम्हाला सांगितलं ना की, आणि त्या संदेशला, म्हणजे तो संदेश माझा जो बिझनेस पार्टनर आहे देशपांडे, त्यांचा मुलगा, आणि मीच त्याला पाठवलं होतं सोनाला घेऊन यायला. पण मला एक कळत नाही, सोनाच्या गाडीमध्ये जी बाई शिरली तिची चौकशी का नाही करत तुम्ही? कशानं त्याच बाईनं माझ्या मुलीचा खून केला नसेल? ते मी माझ्या पद्धतीने शोधून काढेन. तुम्ही त्या देशपांडेचा फोन नंबर आणि पत्ता द्या, आणि संदेशचा मोबाईल नंबर सुद्धा. हा देतो, वसंत नंबर दे. Yes, sir. अच्छा म्हणजे धनराजच्या सांगण्यावरून तू तिला भेटायला गेलास? हो, पण ती मला भेटलीच नाही. मी तिथे जाण्या अगोदर ती निघून गेली होती. मग तू काय केलंस रे? काय करणार, मी लगेच घरी आलो. लगेच? अहो आता प्रवासात थोडा वेळ जाणारच. एक मिनिट, मी जरा त्याच्याशी बोलतोय, त्याला उत्तर देऊ द्या. तर संदेश बेटा, रात्री किती वाजता घरी आलास तू? ते 8, 8:30 वाजले असतील बघा. आणि तुमच्या वॉचमनने आम्हाला सांगितलं की हा रात्री 2:30 वाजता घरी आला. संदेश बाबा, ते मी म्हणजे तिथे वॉचमन म्हणजे माझं काम होतं बाबा, म्हणजे की तिथे मी 8:30 ते 2:30 या 6 तासात तू काय केलंस, कुठे होतास तू? नाही ते म्हणजे जास्त इथे. तुझं गणित आणि भूगोल दोन्ही कच्चा दिसतंय, तुझी मदत करायलाच हवी. बरं असं बघ, दुपारी 1 वाजता तू सोनाला तिच्या मोबाईलवर फोन केलास? हो केला, पण ती मला भेटली. लगेच तू तिला हॉटेलच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलास? नाही म्हणजे त्यावेळेस तू असं काय सांगितलंस की ज्यामुळे ती तिकडून लगेच निघून गेली? हो मी तिला एकदा फोन केला बाबा, दुसऱ्यांदा नाही केला दुसरा फोन. बरं बरं बरं, नाही केलास, नाही केलास नाही. पण या गडप झालेल्या 6 तासांचं काय, कुठे होतास तू, काय केलास? नाही म्हणजे ते एक मिनिट, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही साप साप म्हणून दोरी का बडवताय? एक्सक्यूज मी. मुख्य संशयित आहे ती तरुणी जी अपघात होण्यापूर्वी सोनाच्या गाडीत होती, तिचं काय झालं? आताच मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार परत येताना संदेशच्या गाडीत सुद्धा एक तरुणी होती. काय रे संदेश बाबा? नाही म्हणजे कोण होती मुलगी? मी तिला ओळखत नाही होती रे. लिफ्ट माहिती, मी तिला सोडलं बस बाबा, एवढंच, बाकी काही नाही घडलं. ठीक आहे ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स. हॅलो धनराज, प्लीज फोन खाली ठेवू नका, मी मला बोलते. मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला भेटायचं नसेल मला तर भेटू नका, पण मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना ते मी एका डायरीत लिहून ठेवलं आहे आणि ती डायरी तुमच्यापर्यंत पोहोचवायची. हो मला. हॅलो हॅलो